नमस्ते. मी गांधी मैदानातून आज माझा कार्यक्रम घेतोय. ऍक्च्युली माझं नाव अरविंद शिंदे, मी मुंबईवरून ठाण्यावरून युनायटेड रेमेडीज या गव्हर्नमेंट संस्थेमार्फत आलो आहे आणि तिथे मी एनडी म्हणून काम करतो आणि याच्यामार्फत आम्ही पूर्ण ऑल इंडियात ना नॅचरोपॅथीचा टॉक देतो. आम्ही आरोग्य संदर्भात मला टॉक देतो. आता हे टॉक आमचं ना सध्या बीड जिल्ह्यात चालू आहे. बीड जिल्ह्यात म्हणजे आपल्याकडे ज्या वनस्पती टाकाऊ असतात पण आपल्या लोकांना त्याचं माहितीच नसते, इन्फॉर्मेशन नसते. आपण त्यांना अनयूज म्हणून त्यांना फेकून देतो पण त्याचाच वापर करून तुमचे स्वतःचे आणि तुमच्या फॅमिलीचे आजार तुम्हाला बरे करता येतात. त्याच्याविषयी मी तुम्हाला टॉक देणार आहोत. आता मोठ्या प्रमाणात टॉक चांगला आहे बघा, माहिती तुमच्याकडे चांगला आहे. आता कुठले कुठले आजार ते तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला ऍसिडी पित्ताचा त्रास तुमच्या घरात असतो बघा. बघा आपल्याकडे जास्त लोक चहा पितात, चहाचं व्यसन बऱ्याचशे लोक दुधाच्या विष आहे जास्त पिण्याने ऍसिडी होते आणि त्यासाठी बघा नंतर पित्त वाढलं तर अँटॅक्झँटीच्या गोळ्या देखील खावं लागतात. पण याची खायची गरज नाही. तुमच्या घरात जो कडीपत्ता असतो ते कडीपत्त्याची पानं सकाळ उठून 5 चावून खा, रात्री झोपताना 5 चावून खा. जो पण पित्ताचा त्रास आहे हा त्रास तुमचा बरा होतो बघा. काही लोकांना बघा मोठ्या प्रमाणात बघा आणखीन त्रास असतात बघा. डायबिटीज सारखे आजार असतात बघा. डायबिटीज तुम्हाला माहिती असेल हा एक भयानक आजार आहे. पण माझ्या डायबिटीजसाठी लाईफ टाईम गोळ्या खायची गरज नाही. तुमच्या इकडे बघा आजूबाजूला जो टाकाऊ तुम्ही समजतात तर शेताच्या बांधावरती बघा ती वनस्पती असते. त्याचे छोटे छोटे काटे असतात डोक्यात मारत चिपकतात बघा. त्याला आपण लांडगे म्हणतो बघा. त्या लांडगे त्याला बघा आयुर्वेदिक मध्ये गोक्षूर म्हणतात. त्या लांडग्यांच्या जी बियांची पावडर कारल्याच्या रसामध्ये थोडंफार 1 चमचा टाकून ना रोज अर्ली मॉर्निंग तुम्ही पिलात तर तुमचा पॅनक्रियाज ऍक्टिव्ह राहतो, डायबिटीज लवकर कंट्रोलमध्ये येतो बघा. तसेच बघा मोठ्या प्रमाणात बघा काय लोकांना बघा बीपीचे त्रास होतात, ब्लड प्रेशर. या बीपीसाठी बघा गोळ्या पण लोकांना खावं लागतात बघा. पण या बीपीसाठी गोळ्या खायची गरज नाही. लवकरच तुम्हाला पूर्ण बरं कमी करायचं असेल तर तुमच्यासाठी बघा काय वापरायचं आहे. जे आपल्याकडे टाकाऊ समजले जाते ते बघा शेताच्या बांधावरती झाडावरती वेळ येते त्याला बघा आपण गुळवेल म्हणतो. त्याला बघा आयुर्वेदिक मध्ये गुडूची म्हणतात. ती गुळवेल जी असते करून ना इव्हन मोठ्या प्रमाणात त्याची पावडर करून जर तुम्ही पाण्यात टाकून पिताय तर तुमचा बघा बीपी तर कंट्रोल होतो, रक्त पातळ होतं, कोलेस्ट्रॉल कमी करायचं काम करतं. तसेच बऱ्याचशा लोकांना मुळव्याच्या व्याधी असतात बघा. पुढचा आजार म्हणजे असं मुळव्याध. हा मुळव्याध आजार बऱ्याचशा लोकांना वाढत चाललाय आणि बघा ऑपरेशन करून परत परत त्रास होतो. पण बघा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बघा ते हरिटिका पावडर त्याला मायुर्वेदिकात हरिटिका म्हणतात पण आपल्याकडे त्याला मुरुड शेंग म्हणतात. मुरुड शेंग माहिती असेल तुम्हाला बघा. बघा छोटीशी शेंग असते, वेळी वेगळी असते. बघा तुम्ही जर ताकातून जर टाकून तुम्ही पिलात तर मुळव्याध विदाऊट ऑपरेशन तुमचा पूर्णतः बरा होतो. बऱ्याचशा लोकांना बघा किडनी स्टोन आपल्याकडे बघा क्षारयुक्त पाणी पिऊन बऱ्याचशा लोकांना मुतखड्यात त्रास वाढत चाललाय. मग अशा मुतखड्यासाठी बघा ऑपरेशन करून परत परत त्रास होतात. मग उपचारच करायचं असेल तर आपल्याकडे बघा शेताच्या बांधा किंवा एकदा आजूबाजूला बघा एक छोटंसं झाड असतं आणि त्याची पानं दाट असतात. जर तुम्ही बुक मध्ये ठेवला त्याला फाटे फुटतात. त्याला पानपुटीचं पान म्हणतात, माहिती असेल तुम्हाला. त्या पानपुटीची पानं सुकवून पावडर तयार करून घ्या. इव्हन बघा गरम पाण्यातून रोज सकाळी प्यायला चालू करा. बघा तुम्हाला आठवड्यात जरा तुम्हाला रिझल्ट समजतो. तुमचा बघा मुतखडा किडनी म्हणजे लघवीद्वारे पाण्यात चालू होतो आणि याचा जर कोर्स तुम्ही कंटिन्यू ठेवला तर परत भविष्यात तुम्हाला परत मुतखडा होण्याची संभावना होत नाही. बघा कळलं तुम्हाला मुतखड्यासाठी. बघा पुढच्या प्रॉब्लेमसाठी सांगतोय ज्या जॉईंट पेनचे त्रास बघा, बॅक पेन, नी पेन, स्पॉन्डीचे त्रास. इव्हन बघा काय लोकांना वाताचे त्रास असतात. मग अशा लोकांसाठी काय करायचंय, भेंडीचं पाणी घ्यायचंय. भेंडी बारीक करून रात्रभर पाण्यात भिजत ठेवून त्याचं चिकट पाणी असतो बघा ते चिकट पाणी पिता येईल तर तुम्ही काढून घ्या. नाही शक्य असेल तर घरात दूध असेल दूध घ्या. त्याच्यामध्ये एक पावडर टाकायची बघा. आयुर्वेदिक मध्ये गेला तर तुम्हाला बघा अश्वगंधा नावाची पावडर मिळते बघा. अश्वगंधा पावडर, ही अश्वगंधा पावडर एक तर बघा त्या भेंडीच्या चिकट पाण्यातून टाकून प्यायला चालू घ्या, दुधातून टाकून प्यायला. 6 महिने कोर्स करा, तुमचे गुडघे कंबर हातपाय दुखण्याचे त्रास तुमचे थांबतात बघा. समजलं? थँक्यू. थँक्यू सर.